नाही, मागण्या सगळ्याच आहेत, परंतु आज ज्या पद्धतीने महागाईचा आगडोंब झालेला आहे, सर्वसामान्य कष्टकरी, गरीब, झोपडपट्टीवासी, महिला, विद्यार्थी, ज्या पद्धतीने सगळेजण त्रस्त झालेत, ज्या पद्धतीचं वातावरण देशभरामध्ये, जी महागाई आगडोंब देशभरामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, राज्याचं बजेट ठेवलं आहे परंतु त्याच्यामध्ये नुसत्या घोषणाबाजी आहेत, या जनतेला आधार देण्यासारखं, ही महागाई कमी करण्यासारखं एकही याच्यामध्ये कसलीही घोषणा नाही किंवा कसल्याही प्रकारचं त्या लोकांनी प्रयत्न केलेला नाही. त्याच्या निषेधामध्ये आम्ही सगळे विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्ष आम्ही सगळे एकत्र बसलेलो आहोत आणि त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. ज्या पद्धतीने सरकार फक्त आणि फक्त पर्सेंटेज 40% वसुलीमध्ये गुंतलेलं आहे, सगळी जेवढी आपल्या बजेटमध्ये, आपल्या अर्थसंकल्पामध्ये जेवढ्या मोठ्या मोठ्या घोषणा आहेत, 72,000 कोटीचे रस्ते, अमुक तमुक, फक्त आणि फक्त 40% कमिशन मिळवायचं, हे एक हेतूने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. जनतेचा ह्याच्याशी काही संबंध नाही आणि म्हणून महागाईने त्रस्त झालेल्या जनतेचा आवाज बनून आम्ही विरोधी पक्ष सगळे एकत्र इकडे त्यांच्या विरोधामध्ये नारेबाजी करत आहोत. नाही, जाहिरातबाजी ही गेली 10 वर्ष मोदींनी केली आयुष्यभर, तरी सुद्धा देशाच्या 140 कोटी जनतेने त्यांना पाणी पाजलं, आता हे करत आहेत. यांनी किती जरी केलं तरी सुद्धा अहो ते लाडकी बहीण त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचं आम्ही स्वागतच केलं, आम्ही त्याच्याबद्दल एखादी चांगली गोष्ट जर होत असेल राज्यामध्ये स्वागत करू, परंतु तुमचा हेतू कसा आहे? आज ज्या पद्धतीने पूर्ण राज्यामध्ये महिलांच्या रांगाच्या रांगा, तिकडे तलाठी ऑफिसमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, तहसीलदाराकडे आणि तिथे जे काय प्रकार होतात आहेत, हे जर या लोकांनी जर पाहिले तर यांच्या लक्षात येईल की लाडकी बहीण नावाने नुसते पोस्टरवर राहून किंवा तुमच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये होणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने जनतेला फसवण्याचं काम, अशा पद्धतीने गरिबाला फसवण्याचं काम, कष्टकऱ्याला फसवण्याचं काम, सगळ्या नागरिकांना फसवण्याचं काम करत आहे ही हे सरकार. आता लाडक्या बहिणीलाही फसवण्याचं काम करतात. थँक्यू.